नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन यामध्ये एकूण सहा प्रश्न आहेत या सहा प्रश्नामध्ये आपल्याला मीन फाइंड आऊट करायचा आहे मीन फाइंड आऊट करण्यासाठी तीन मेथड आहेत डायरेक्ट मेथड ॲझ्युम्ड मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड आपल्याला जी मेथड विचारलेली असेल त्या मेथडने परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे पहा आपण तीनही मेथडची बेसिक माहिती समजून घेऊ आणि हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू मीन म्हणजे एक्स बार मीन फाइंड आऊट करण्यासाठी आपल्याला तीन मेथड आहेत डायरेक्ट मेथड ॲझ्युम्ड मेथड आणि स्टेप डेवेशन मेथड डायरेक्ट मेथडने जर प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर आपल्याला चार कॉलम करायचे आहेत ॲझ्युम्ड मेथडने जर सॉल्व करायचा असेल प्रॉब्लेम तर पाच कॉलम करायचे आहेत आणि स्टेप डेवेशन मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर आपल्याला सहा कॉलम करायचे आहेत हे लक्षात राहू द्या डायरेक्ट मेथड असेल तर फोर कॉलम ॲझ्युम्ड मेथड असेल तर फाईव्ह कॉलम आणि स्टेप डेवेशन मेथड असेल तर सिक्स कॉलम पा डायरेक्ट मेथड असेल तर चार कॉलम याप्रमाणे करायचे आहेत आपल्याला क्लास क्लासमार्क म्हणजे एक्स आय एफ आय आणि एक्स आय एफ आय नंतर फॉर्म्युला मीन काढण्यासाठी डायरेक्ट मेथडमध्ये हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला समेशन ऑफ एक्स आय एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय ॲज्युड मेथडने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर याप्रमाणे आपल्याला पाच कॉलम करायचे आहेत पहा पहिला कॉलम सारखाच आहे क्लास येथे क्लास मार्क एक्स आहे येथे पण क्लास मार्क एक्सा आहे फक्त एफ आयच्या अगोदर हा कॉलम एक करायचा आपल्याला डी आय त्याची व्हॅल्यू काय आहे एक्स आय मायनस ए पहा डी आय म्हणजे काय एक्स आय म्हणजे काय ए म्हणजे काय त्या त्या प्रॉब्लेममध्ये आपण या बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत फक्त आता एवढेच लक्षात ठेवा प्रत्येक मेथडच्या कॉलममध्ये डिफरन्स काय आहे फक्त आता एवढेच लक्षात ठेवा की कॉलम याप्रमाणे पाच येतात या एफ आय आणि एफ आय डी आय आणि स्टेप डेव्हिशनमध्ये याप्रमाणे सहा कॉलम येतात पहिल्यामध्ये जे दोन कॉलम आहेत ते दुसऱ्यामध्ये आहेत फक्त येथे एक कॉलम ॲड झालेला आहे तिसऱ्या मेथडमध्ये हे तीन कॉलम आय इट इज आहेत फक्त एक कॉलम यामध्ये ॲड झालेला आहे यू आयचा त्याची व्हॅल्यू काय डी आय अपॉन जी पहा येथे या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन येथे आहे बरोबर आहे एक्स इन टू एफ आय येथे शेवटच्या कॉलममध्ये पूर्वीच्या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन पहा शेवटच्या कॉलममध्ये या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन म्हणजे डी आय इंटू एफ आय आणि शेवटच्या कॉलममध्ये या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन शेवटच्या कॉलमच्या पूर्वीचे जे दोन कॉलम आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला शेवटच्या लिहायचं आहे म्हणजे यू आय इंटू एफ आय पहा येथे एक्स आय आहे येथे एक्स बार येणार येथे डी आय आहे तर येथे डी बार येणार आणि येथे यू आय आहे तर येथे यू बार येणार येथे यू आय आणि बार लिहायचं नाही येथे यू आय आहे तर येथे फक्त यू बार लिहायचं आहे येथे डी आय आहे तर इथे फक्त डी बार लिहायचं आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे याचं समेशन अपॉन याचं समेशन म्हणजे समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय आणि नंतर ही व्हॅल्यू काढल्यानंतर एक्स बार म्हणजे मेन मेन म्हणजे आपल्याला एक्स बारची व्हॅल्यू काढायची आहे एक्स बारसाठी फॉर्म्युला कोणता ए प्लस डी बार म्हणजे ही व्हॅल्यू फाइंड आऊट करणार आपण यामध्ये ए आपण ॲझ्युम करणार आणि तो नंबर आणि प्लस डी बार यांची ॲडिशन घेतल्यानंतर एक्स बार मिळेल आपल्याला पहा या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत फक्त सध्या जेवढं लक्षात येईल तेवढं तुमच्या लक्षात राहू द्या पा एफ आय यू आय येथे आपण यू बार करणार आणि यू बारची व्हॅल्यू या कॉलमचं समेशन अपॉन या कॉलमचं समेशन आणि शेवटचा कॉलम म्हणजे काय या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन नंतर यू बारची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण एक्स बार हा फॉर्म्युला अप्लाय करणार डायरेक्ट मेथडला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा ॲझ्युमड मेथडला हे दोन फॉर्म्युले अप्लाय करून आपल्याला एक्स बारची म्हणजे मीन काढायचा आहे आणि स्टेप डेवेशन मेथडला हे दोन फॉर्म्युले अप्लाय करायचे आणि मीन किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे प आता आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू म्हणजे लक्षात येईल हा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिला प्रश्न आपल्याला दिलेल्या माहितीचा मीन काढायचा आहे आणि मीन काढण्यासाठी डायरेक्ट मेथड वापरायचे आहे डायरेक्ट मेथडने मीन काढायचा असेल तर आपल्याला डायरेक्ट मेथडसाठी चार कॉलम करायचे आहेत याप्रमाणे चार कॉलम करायचे आहेत क्लास क्लास मार्क एक्स आय एफ आय आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स आय एफ आय एक एफ आय नंतर मीन काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला पहा सोडूया बाय डायरेक्ट मेथड ही मेथड आहे डायरेक्ट मेथड पहा चार कॉलम करायचे आहेत म्हणून मी ट्वेल्व सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक कॉलम आपला थ्री सेंटीमीटरचा होईल बरोबर आहे याप्रमाणे मार्किंग करून घेतलेली आहे पहा हा एक कॉलम होईल थ्री सिक्स नाईन आणि ट्वेल्व म्हणजे चारही कॉलम आपले इक्वल होतील पहा चार कॉलम करायचे आहेत परंतु रो किती करायचे एक दोन तीन चार पाच सहा येथे सहा कॉलम आहेत बरोबर आहे म्हणजे आपल्याला येथे सात रो करायचे आहेत त्यापेक्षा एक जास्त करायचं आहे पहा पहिल्या कॉलममध्ये आपल्याला हे लिहायचं आहे टाईम टाईम आवर्समध्ये दिलेला आहे आवर्स, आवर्स. यासाठी आपण या क्लास म्हणणार हा एक क्लास आहे नंतर येथे आपण क्लासमार्क लिहिणार क्लासमार्क दुसऱ्या कॉलममध्ये क्लासमार्क तो एक्स आय लिहिणार क्लास मार्क एक्स आय ने दाखवायचा आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स प यासाठी आपल्याला एफ आय लिहायचं आहे ही रीडिंग एफ आय ने दाखवायची आपल्याला आणि नंतर या दोघांचा मल्टिप्लिकेशन डायरेक्ट मेथडसाठी चारच कॉलम आहेत आणि या दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा मल्टिप्लिकेशन चौथ्या कॉलममध्ये म्हणजे येथे काय येईल एक्स आय एफ आय एक्स आय एफ आय किंवा एफ आय एक्स आय प आता आपल्याला रो करायचे आहेत रो कमी जास्त होतील या रिडिंगप्रमाणे परंतु कॉलम फिक्स राहतील डायरेक्ट मेथड असेल तर चार कॉलम एक दोन तीन चार पाच सहा येथे सहा कॉलम आहेत म्हणजे टोटल येथे सात रो होतील हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा येथे रिडिंग पाच आहेत एक दोन तीन चार पाच पाच रिडिंग या पाचमध्ये येतील पाच रोमध्ये आणि पहिला रो या माहितीसाठी राहील आणि शेवटचा रो टोटलसाठी राहील प पहिल्या कॉलममध्ये या रिडिंग लिहायची आहे आपल्याला झिरो टू झिरो टू 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 फोर फोर टू सिक्स सिक्स टू एट नंतर एट टू टेन रीडिंग संपलेलं आहे आपल्या एट टू टेन पर्यंत येथे टोटल पहा या खालच्या रीडिंग येथे लिहिणार आपण पहा आता क्लास मार्क या कॉलम मध्ये काय लिहिणार क्लास मार्क लिहायचं आपल्याला एक्स आय क्लास मार्क आपल्याला आय ने दाखवायचा आहे पहा क्लास मार्क म्हणजे काय या दोन नंबरचे ऍडिशन आणि दोन ने डिवाइड करायचं झिरो आणि टू दोघांचे ॲडिशन टू होईल त्याला टूने डिवाईड करायचं म्हणजे वन होईल बरोबर आहे पहा टू आणि फोर दोघांचे ॲडिशन सिक्स होईल त्याला टूने डिवाईड करायचं म्हणजे थ्री होईल पहा सिक्स आणि फोर दोघांचे ॲडिशन टेन होईल त्याला टूने डिवाईड करायचं टेन अपॉन टू म्हणजे फाईव्ह होईल पहा पहिल्या रिडिंग जर आपण व्यवस्थित लिहिल्या तर झिरोनंतर येथे एक वाढलेला आहे टू नंतर येथे वन इन्क्रीज झालेला आहे टूचे थ्री झाले फोरचे फाईव्ह झाले येथे सिक्सचे काय होतील सेवन होतील बरोबर आहे आणि एटचे काय होतील नाईन होतील म्हणजे या रिडिंगपेक्षा एकने रीडिंग जास्त येत आहे बरोबर आहे येथे एकने रीडिंग जास्त आली येथे पण एकने जास्त आली येथे टू आहे ते थ्री आलेला आहे येथे फोर आहे ते फाईव्ह आहे येथे सिक्स आहे ते सेवन आहे एटला नाईन आलेला आहे किंवा तुम्ही दोघांचे ॲडिशन करा टूने डिवाईड करा टेन आणि प्लस एट म्हणजे एटीन होतील एटीन अपॉन टू म्हणजे नाईन होतील बरोबर आहे याप्रमाणे काढता येईल आपल्याला पहा एक्स आय एफ एक आय आयचा कॉलम हा आहे आणि एफ आयचा कॉलम हा आहे येथे एक्स आय एफ आय म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन येथे लिहायचं आपल्याला पा वन इंटू सेवन म्हणजे सेवन होतील बरोबर आहे या दोन रिडिंगचा मल्टिप्लिकेशन थ्री म्हणजे फिफ्टी फोर होतील फाईव्ह इंटू ट्वेल्व म्हणजे सिक्स्टी होतील पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे या दोन रिडिंगचा मल्टिप्लिकेशन हे सेवन्टी होतील आणि हे नाईन इंटू थ्री ट्वेंटी सेवन होतील आता ही रिडिंग एफ आयची आहे येथे आपल्याला ॲडिशन घ्यायची सर्व रिडिंगची ॲडिशन म्हणजे समेशन ऑफ एफ आय या, या सर्व रिडिंगची ॲडिशन ती किती येणार आहे पहा ही सर्व ॲडिशन हे थर्टी होतील हे फोर्टी आणि हे टेन म्हणजे फिफ्टी होईल बरोबर आहे ही रिडिंग फिफ्टी येईल आणि आता येथे पण ॲडिशन घ्यायची या सर्व रिडिंगची ॲडिशन घ्यायची म्हणजे समेशन सर्वांची ॲडिशन म्हणजे समेशन आणि एक्स आय एफ आय एक्स आय एफ आय म्हणजे या कॉलमची पूर्ण ॲडिशन किती होणार आहे पहा हीच ॲडिशन करू आपण पहा सेवन फोर एलेवन आणि सेवन म्हणजे एटीन होतील कॅरी वन थ्री टेन सिक्स्टीन ट्वेंटी वन म्हणजे टू वन एट पहा पूर्ण रिडिंगचं आपण टेबल केलेलं आहे आता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा पहा डायरेक्ट मेथडला फॉर्म्युला हा वापरायचा आपल्याला मीन ए म्हणजे एक्स बार समेशन ऑफ एक्साय एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय फॉर्म्युला मीन मीन काढायचा म्हणजे एक्स बार समेशन ऑफ एक्स आय एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय पहा ही व्हॅल्यू किती आहे समेशन एक्स आय एफ आयची व्हॅल्यू टू वन एड टू हंड्रेड एटीन आहे आणि समेशन एफ आयची व्हॅल्यू किती आहे फिफ्टी आहे म्हणजे अपॉन फिफ्टी पहा दोन्ही नंबरला आपण टूने डिवाईड करू म्हणजे हे ट्वेंटी फाईव्ह होतील आणि हे वन झिरो नाईन होतील बरोबर आहे आता हा डिव्हिजन करू आपण पहा वन झिरो नाईनला ट्वेंटी फाईव्हने डिवाईड करू काय होईल फोर हंड्रेड होतील हे रिमाइंडर नाईन राहील येथे पहा हे नाईन लहान आहेत म्हणजे इथे पॉईंट देणार येथे झिरो घेणार येथे थ्री सेवन्टी फाईव्ह ही सब्ट्रॅक्शन फिफ्टीन येईल येथे झिरो घेणार कंप्लेट सिक्सचा भाग जाईल बरोबर आहे म्हणजे फोर पॉईंट थर्टी सिक्स फोर पॉईंट थर्टी सिक्स पहा इथे युनिट कोणतं लिहायचं आपल्याला टाईम आवर्समध्ये दिलेला आहे म्हणजे युनिट टेन आर आवर्स आवर्स मीन किती आला म्हणजे एक्स बार एक्स बार म्हणजे मेन देअर फोर टाईम दिलेला आहे आपल्याला मेन टाईम एक्स बार इज आवर्स पहा याप्रमाणे आपण डायरेक्ट मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू दिलेल्या माहितीचा आपल्याला मीन काढायचा आहे आणि त्यासाठी ॲझ्युम्ड मेथड वापरायची आहे पहा ॲझ्युम्ड मेथड असेल तर आपल्याला पाच कॉलम करायचे आहेत बरोबर आहे आणि याप्रमाणे आपल्याला कॉलम करायचे आहेत पहा दिलेल्या माहितीमध्ये या रीडिंग म्हणजे क्लासचे आहेत आणि या रीडिंग म्हणजे एफ आयचे आहेत पहा वरच्या रिडिंग क्लासच्या आहेत आणि खालच्या रीडिंग एफ आयच्या आहेत क्लासच्या रीडिंग आपल्याला पहिल्या कॉलममध्ये लिहायचे आहेत पहा इथे काय आहे टोल आणि हा रुपीजमध्ये आहे टोल आहे रुपीजमध्ये यासाठी आपण क्लास लिहिणार आणि एफ आय म्हणजे या रीडिंग आपल्याला शेवटच्या कॉलमच्या पूर्वीच्या कॉलममध्ये म्हणजे लास्ट बट वन या कॉलममध्ये या रिडिंग लिहायच्या आहेत पहा नंबर ऑफ व्हेकल्स पहा मेथड कोणतीही असो वरच्या रिडिंग आपल्याला या कॉलममध्ये लिहायच्या आहेत आणि एफ आयच्या रिडिंग शेवटच्या कॉलमच्या पूर्वीच्या कॉलममध्ये म्हणजे लास्ट बट वन या कॉलममध्ये लिहायच्या आहेत पा या रिडिंग कसे आहेत थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फोर हंड्रेड टू फाईव्ह हंड्रेड फाय सेवन हंड्रेड टू एट हंड्रेड आणि नंबर ऑफ व्हेकल्स म्हणजे एफ आय प रिडिंग आता येथे लिहायचे आपल्याला एटी वन हंड्रेड टेन वन ट्वेंटी सेवन्टी आणि फोर्टी पहा आपण क्लास लिहिला आणि एफ आयचे रिडिंग पण लिहिलेले आहेत मेथड आहे ॲज्युम्ड मेथड आता क्लासमार्क लिहायचा म्हणजे आय येथे लिहिणार क्लासमार्क तो आयने आपल्याला दाखवायचा आहे पहा क्लासमार्क कसा काढणार आपण या दोन नंबरचे ॲडिशन करणार आणि टूने डिवाइड करणार म्हणजे हे सेवन हंड्रेड होतील थ्री हंड्रेड प्लस फोर हंड्रेड इक्वल टू सेवन हंड्रेड आणि त्याला टूने डिवाईड केलं तर थ्री फिफ्टी बरोबर आहे हे नाईन हंड्रेड होतील दोघांचे ॲडिशन नाईन हंड्रेड टूने डिवाइड केलं तर फोर फिफ्टी पहा येथे थ्री हंड्रेड आहेत येथे फिफ्टी ॲड झालेले आहेत येथे फोर हंड्रेड येथे फिफ्टी ॲड झालेले आहेत येथे फाईव्ह हंड्रेड म्हणजे येथे फिफ्टी ॲड होतील बरोबर आहे येथे आणि येथे सेवन फिफ्टी किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता दोघांचे ॲडिशन करा टूने डिवाईड करा हेच आन्सर मिळेल पहा आता क्लासमार्क लिहिला आपण पहा क्लास, मार्क क्लास मार्क नंतर डी आयची व्हॅल्यू वाढायची आपल्याला ती कशी काढणार एक्स आय मायनस ए पहा या कॉलममध्ये डी आय ही व्हॅल्यू कशी काढणार एक्स आय मायनस ए आता ए म्हणजे काय ॲझूम नंबर आहे तो आपण ग्रहित धरलेला नंबर आहे पहा या पाच नंबरपैकी कोणताही नंबर आपण ए म्हणून घेऊ शकतो शक्यतो आपल्याला सेंटरचा नंबर म्हणजे सेंटर हा नंबर ॲझ्युम करायचा आहे ए हा नंबर आपण ए म्हणून घेऊ पहा एची व्हॅल्यू किती घेतली आपण ए इक्वल टू फाईव्ह फिफ्टी हा नंबर घेतलेला आहे डी आयची व्हॅल्यू कशी काढणार एक्स आय म्हणजे हा कॉलम आणि मायनस ए करायचा आहे पहा म्हणजे या व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू मायनस करायची आहे आपल्याला एक्स आयची व्हॅल्यू ही आहे मायनस ए एची व्हॅल्यू ही घेतली आपण म्हणजे काय हा नंबर प्रत्येक नंबरमधून मायनस करायचा आपल्याला पहा ची व्हॅल्यू फाईव्ह फिफ्टी घेतलेली आपण ती व्हॅल्यू प्रत्येक नंबरमधून मायनस करायची आणि येथे लिहायची आपल्याला पहा थ्री फिफ्टीमधून ची व्हॅल्यू म्हणजे हा नंबर मायनस केला आपण फाईव्ह फिफ्टी मायनस केला तर काय होईल मायनस टू हंड्रेड बरोबर आहे मायनसमध्ये आन्सर येईल मायनस टू हंड्रेड प त्याप्रमाणे या व्हॅल्यूमधून हा नंबर मायनस करायचा आपल्याला फाईव्ह फिफ्टी तर काय होईल मायनस हंड्रेड येथे काय लिहिणार मायनस हंड्रेड आता याच नंबरमधून हाच नंबर, नंबर मायनस केला तर झिरो होईल बरोबर आहे आता या नंबरमधून हा नंबर मायनस केला तर प्लस हंड्रेड होईल आणि या नंबरमधून हा नंबर मायनस केला आपण तर टू हंड्रेड पहा येथे ज्या रीडिंग आलेल्या आहेत मायनसमध्ये आहेत येथे प्लसमध्ये आहेत येथे मायनस टू हंड्रेड येथे प्लस टू हंड्रेड येथे मायनस हंड्रेड आणि येथे प्लस हंड्रेड पहा अशा रीडिंग आल्या तर आपण काढलेलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे म्हणून समजून घ्यायचं पहा शेवटच्या कॉलममध्ये काय लिहिणार आपण पूर्वीच्या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन म्हणजे ही ही व्हॅल्यू डी आयची झाली आता डी आय इन टू एफ आय येथे काय लिहिणार आपण पहा येथे एफ आय इन टू डी आय पादोगांचा मल्टिफिकेशन या कॉलमचा आणि या कॉलमचा मल्टिफ्लिकेशन येथे लिहायचं आपल्याला पादोगांचा मल्टिप्लिकेशन करू येथे लिहिणार प या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये येणार आहे मायनस सिक्स्टीन थाउजंड हा मल्टिप्लिकेशन मायनस एलेवन थाउजंड होईल पा या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन झिरोची येईल हा मल्टिफ्लिकेशन सेवन थाउजंड आणि या दोन नंबरचा मल्टिफ्लिकेशन एट थाउजंड येथे टोटल या कॉलमचं टोटल नाही मारायचं या पण कॉलमचं नाही शेवटच्या दोन कॉलमचं टोटल घ्यायचं आहे आपल्याला समेशन एफ आय सर्व रीडिंगची ॲडिशन किती येणार आहे ही ॲडिशन येईल पहा फोर ट्वेंटी आणि ही सर्व ॲडिशन करायची पहा समेशन ऑफ एफ आय डी आय इक्वल टू ही सर्व ॲडिशन करायची आपल्याला पहा मायनस सिक्स्टीन थाउजंड आणि मायनस एलेवन थाउजंड मायनस सिक्स्टीन थाउजंड मायनस एलेवन थाउजंड ही ॲडिशन मायनसमध्येच येईल मायनस ट्वेंटी सेवन थाउजंड बरोबर आहे त्यामध्ये दोघांची ॲडिशन ही फिफ्टीन थाउजंड हे प्लस होतील फिफ्टीन थाउजंड म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला झिरो 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 टू मायनस ट्वेल्व थाउजंड मायनस ट्वेल्व थाउजंड पहा ॲझ्यूम मेथडसाठी येथे डी आय आलेला है, बार ची काड़ू, बार ची आए आहे म्हणजे प्रथम डी बारची व्हॅल्यू काढू डी बारची व्हॅल्यू कशी काढणार ही ॲडिशन अपॉन ही ॲडिशन म्हणजे समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय ही व्हॅल्यू आहे मायनस ट्वेल्व थाउजंड आणि ही व्हॅल्यू आहे फोर ट्वेंटी हा झिरो कॅन्सल होईल हा झिरो कॅन्सल होईल बरोबर आहे टूने डिवाइड करू तर हे ट्वेंटी वन होतील तर हे सिक्स हंड्रेड होतील बरोबर आहे म्हणजे मायनस सिक्स हंड्रेड अपॉन ट्वेंटी वन आता या दोन्ही नंबरला थ्रीने डिवाईड करू तर म्हणजे काय होईल प आपण स्मॉलेस्ट फॉर्म करत आहोत म्हणजे हे मायनस थ्रीने डिवाइड केलं तर मायनस टू हंड्रेड होतील हे आणि हे थ्रीने डिवाईड केल्यामुळे हे सेवन होतील पहा हे कॅल्क्युलेशन सेवनने डिवाईड करू पहा आन्सर मायनसमध्ये येईल तर हे फोर्टीन येथे सिक्स राहतील हा झिरो घेणार आपण तर एट येथे फाईव फिफ्टी सिक्स हे फोर राहतील फोर एथ, लहान आहेत येथे झिरो घेणार तर येथे पॉईंट देणार आपण फाईव थर्टी फाईव फाईव राहतील वनने डिवाइड करता येईल म्हणजे फोर्टी नाईन रिमाइंडर वन राहील इक्वल टू काय येणार आहे मायनस ट्वेंटी एट पॉईंट फिफ्टी सेवन बरोबर आहे ही व्हॅल्यू आली डी बारची व्हॅल्यू ही आली परंतु आपल्याला काय पाहिजे मीन पाहिजे म्हणजे एक्स बार पाहिजे त्यासाठी फॉर्म्युला आहे मीन एक्स बार पा डी बार असताना फॉर्म्युला कोणता आहे मीनसाठी पा डी बार असताना मीनसाठी हा फॉर्म्युला आहे ए प्लस डी बार येथे ए प्लस डी बार पाय ए याची व्हॅल्यू आपण किती ग्राहित धरलेली आहे याची व्हॅल्यू ही घेतली आपण बरोबर आहे फायू फिफ्टी फायू फिफ्टी प्लस करणार आपण प्लस डीची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे ही व्हॅल्यू मायनसमध्ये आहे परंतु ती आपल्याला प्लस करायची येथे म्हणजे येथे ब्रॅकेट येईल इथे प्लस आणि इथे मायनस पहा म्हणजे हे काय होईल फाईव्ह फिफ्टी प्लस मायनस मायनस होतील ट्वेंटी एट पॉईंट फिफ्टी सेवन पहा ही सप्रेशन करू पहा फाईव्ह फिफ्टीमधून आपल्याला मायनस करायचे आहेत ट्वेंटी एट पॉईंट खाली पॉईंट फिफ्टी सेवन बरोबर आहे हे मायनस करायचे आहेत आपल्याला येथे झिरो झिरो लिहू शकतो आपण थ्री होतील हे फोर वन टू आणि फाईव हे आन्सर काय मिळेल आपल्याला फाईव्ह ट्वेंटी वन पॉईंट फोर्टी थ्री प ही व्हॅल्यू आली एक्स बारची बरोबर आहे म्हणजे आपल्याला मीन विचारलेला आहे टोलचा मीन बरोबर आहे येथे काय लिहिणार आपण आणि युनिट आहे रुपीज युनिटसाठी येथे पाहायचो युनिट काय आहे रुपीज आणि विचारलेला मीन टोलचा मीन येथे काय लिहिणार आपण देअर फोर दी मीन ऑफ दी टोल पेड बाय ड्रायव्हर्स इज रुपीज युनिट रुपीज येणार आहे फाईव्ह ट्वेंटी वन पॉईंट फोर्टी थ्री नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री दिलेल्या माहितीचा आपल्याला मीन काढायचा आहे आणि त्यासाठी डायरेक्ट मेथड वापरायची आहे पा डायरेक्ट मेथडसाठी आपण चार कॉलम करत असतो त्याप्रमाणे आपण चार कॉलम केलेले आहेत या वरच्या ज्या रिडिंग आहेत त्या क्लासच्या आहेत आणि खालच्या रिडिंग एफ आयचे आहेत पाक येथे क्लास लिहिणार म्हणजे वरच्या रिडिंग आपण येथे लिहिणार आणि नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे एफ आयचे रिडिंग आपण येथे लिहिणार पा क्लास कसा आहे वन टू 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 थ्री आणि फाईव्ह टू सिक्स आणि या खालच्या रिडिंग आपण या कॉलममध्ये लिहिणार शेवटच्या कॉलमचा पूर्वीचा कॉलम या कॉलममध्ये या खालच्या रिडिंग लिहायच्यात आपल्याला सेवन्टीन थर्टीन टेन सेवन आणि थ्री आता येथे क्लास लिहिला येथे आपण क्लासमार्क क्लासमार्क येथे एक्स आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये या पूर्वीच्या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन म्हणजे एफ आय इंटू एक्स आय एफ आय इंटू एक्स आय पहा क्लास मार्क कसा करणार आपण दोघांचे ॲडिशन आणि टूने डिवाइड करणार वन प्लस टू थ्री होतील आणि थ्रीला टूने डिवाईड केलं पहा थ्रीला टूने डिवाईड करायचं म्हणजे थ्रीचे हाफ म्हणजे वन पॉईंट फाईव्ह होतील पहा दोघांचे ॲडिशन फाईव्ह होईल फाईव्हला टूने डिवाईड केलं टू पॉईंट फाईव्ह हो। पहा येथे वन आहे तर येथे वन पॉईंट फाईव्ह आलेला आहे येथे टू आहे तर येथे टू पॉईंट फाईव्ह येथे थ्री आहे तर हे थ्री पॉईंट फाईव्ह होईल बरोबर आहे फोर तर फोर पॉईंट फाईव्ह होईल फाईव्ह तर फाईव्ह पॉईंट फाईव्ह होईल किंवा दोघांचे ॲडिशन करा आणि टूने डिवाईड करा दोघांचे ॲडिशन एलेवन होईल एलेवनचे हाफ म्हणजे फाईव्ह पॉईंट फाईव या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहायचं आपल्याला पा सेवन्टीन इंटू वन पॉईंट फाईव्ह म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह होतील या दोघांचा मल्टिप्लिकेशन टू पॉईंट फाईव्ह इंटू थर्टीन म्हणजे थर्टी टू पॉईंट फाईव होतील या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे थर्टी फाईव्ह होईल पहा सर्व पॉईंटमध्ये आहेत म्हणजे पॉईंट झिरो करू आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार थर्टी वन पॉईंट फाईव्ह येईल या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार तो येईल सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह आता येथे टोटल फाय ही टोटल नाही मारायची शेवटच्या दोन कॉलमची टोटल समेशन समेशन एफ आय ही सर्व ॲडिशन किती येणार आहे येथे आपल्याला दिलेलं पण आहे फिफ्टी कस्टमर्स म्हणून म्हणजे ही ॲडिशन किती आहे फिफ्टी आहे किंवा करून पा ही ॲडिशन फिफ्टी आहे आणि ही ॲडिशन म्हणजे समेशन एफ आय एक्स आय पहा ही सर्व जर ॲडिशन केली आपण तर ती ॲडिशन मिळणार आहे आपल्याला वन फोर्टी वन पा डायरेक्ट मेथड है डायरेक्ट मेथड हाँ सा हा फॉर्म्यूला है बरोबर है, है समेशन ऑफ़ एक्स आई एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय मीन मजे का समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय ही वैल्यू है वन फोर्टी वन वैल्यू आ फिफ्टी वन फोर्टी वनला आपण फिफ्टीने डिवाईड करू वन फोर्टी वनला फिफ्टीने डिवाईड करू टूने हंड्रेड होतील फोर्टी वन राहतील फोर्टी वन लहान आहेत इथे पॉईंट घेणार इथे झिरो होईल एटचा भाग जाईल तर इथे फोर हंड्रेड होतील इथे टेन राहतील झिरो घेतला तर कंप्लीट टूचा भाग जाईल बरोबर आहे टू पॉईंट एटी टू इक्वल टू टू पॉईंट एटी टू प मी नाही आला एवढा म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू आली बरोबर आहे देअर फोर दी मेन ऑफ मिल्क सोड इज फार युनिट लिटर्स आहे बरोबर आहे म्हणजे इथे काय घेणार टू पॉईंट एटी टू लिटर्स नेक्स्ट क्वेशन नंबर फोर दिलेल्या माहितीचा आपल्याला मेन काढायचा आहे त्यासाठी ॲझ्युम्ड मेथड वापरायची आहे पहा ॲज्युम्ड मेथड असेल तर फाईव्ह कॉलम करायचे आपल्याला आणि याप्रमाणे टेबल तयार करायचं आहे बरोबर आहे याप्रमाणे आपल्याला कॉलममध्ये माहिती लिहायची आहे या वरच्या ज्या रिडिंग आहेत त्या क्लासच्या आहेत आणि खालच्या रिडिंग या फायच्या आहेत हे लक्षात राहू द्या क्लासच्या रिडिंग पहिल्या कॉलममध्ये लिहायचे आपल्याला क्लास काय आहे प्रोडक्शन आणि थाउजंड रुपीजमध्ये दिलेला आहे थाऊजंड थाउजंड रुपीजमध्ये दिलेलं आहे प्रोडक्शन आणि याला आपण क्लास म्हणणार या रिडिंग वरच्या रिडिंग येथे लिहिणार आपण ट्वेंटी फाईव थर्टी आहे थर्टी थर्टी फाईव आणि फोर्टी फायू टू फिफ्टी आणि या खालच्या रिडिंग आपल्याला शेवटच्या कॉलमच्या पूर्वीचा कॉलम म्हणजे इथे लिहायचे आहेत ते काय आहे नंबर ऑफ फार्म नंबर ऑफ फार्म त्या रिडिंग आपल्याला एफ आयने ने आहेत म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे पा दुसरा कॉलम क्लास मार्कचा करतो आपण मेथड कोणती असू द्या दुसरा कॉलम क्लास मार्कचा म्हणजे एक्स आयचा क्लास मार्क कसा काढणार दोघांची ॲडिशन करणार या दोन नंबरची आणि त्याचे हाफ करणार पहा दोघांचे ॲडिशन होईल फिफ्टी फाईव फिफ्टी फाईवचे हाफ केले आपण तर ते येतील ट्वेंटी सेवन पॉईंट फाईव या दोघांचे ॲडिशन होणार आहे सिक्स्टी फाईव सिक्स्टी फाईवचे हाफ केले आपण तर थर्टी टू पॉईंट फाईव्ह होईल बरोबर आहे दोघांचे ॲडिशन सेवन्टी फाईव सेवन्टी फाईवचे हाफ केले आपण थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह येईल थर्टी सेवन पॉईंट फाईव पहा येथे टू पॉईंट फाईव्ह प्लस झाले या नंबरमध्ये बरोबर आहे या नंबरमध्ये पण या पहिल्या नंबरमध्ये टू पॉईंट फाईव्ह प्लस झाले येथे पण टू पॉईंट फाईव्ह प्लस झाले म्हणजे येथे पण काय होईल टू पॉईंट फाईव्ह प्लस होतील म्हणजे फोर्टी टू पॉईंट फाईव्ह येईल आणि हे काय होईल फोर्टी सेवन पॉईंट फाईव्ह किंवा दोघांची ॲडिशन करा आणि टूने डिवाईड करा पहा ॲझुमड मेथड आहे नंतर आपण डी आयची व्हॅल्यू काढतो डी आयची व्हॅल्यू कशी काढणार आपण एक्स आयमधून मायनस करणार ए बरोबर आहे हा फॉर्म्युला एची व्हॅल्यू कोणती घेणार आपण यापैकी कोणताही नंबर घेऊ शकतो परंतु हे वरचे नंबर किंवा जास्त खालचा नंबर घेतला तर कॅल्क्युलेशनला अवघड होईल त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे जवळपास सेंटरचा नंबर घ्यायचा आहे हा नंबर आपण ए म्हणून कन्सिडर करू हा नंबर ए आहे एची व्हॅल्यू किती घेतली आपण थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह पहा एची व्हॅल्यू थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह घेतली ही लक्षात राहू द्या आता ही व्हॅल्यू काय का करायची या प्रत्येक नंबरमधून मायनस करायची आणि इथे लिहायची ही व्हॅल्यू या नंबरमधून मायनस करायची येथे लिहायची हीच व्हॅल्यू या नंबरमधून मायनस करायची आधी हा नंबर नंतर मायनस करायचा हा नंबर पहा ट्वेंटी सेवन पॉईंट फाईव्ह यामधून हे मायनस केले आपण म्हणजे डी आयची व्हॅल्यू आयची व्हॅल्यू ही घेणार आपण आणि एची व्हॅल्यू ही घेणार या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू मायनस करणार म्हणजे काय होईल ट्वेंटी सेवन पॉईंट फाईव्ह आणि मायनस केले आपण थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह हे मायनस टेन होतील बरोबर आहे पहा या नंबरमधून थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह मायनस केले आपण तर काय होईल मायनस फाईव येईल बरोबर आहे या नंबरमधून हाच नंबर मायनस केला तर झिरो होईल प आता या नंबरमधून हाच नंबर मायनस केला आपण म्हणजे याची व्हॅल्यू मायनस करायची आपल्याला तर काय होईल प्लस फाईव्ह येतील आणि हे प्लस टेन होईल बरोबर आहे प याची व्हॅल्यू आपण म्हणजे ही व्हॅल्यू या प्रत्येक नंबरमधून मायनस केली ही व्हॅल्यू या प्रत्येक नंबरमधून मायनस केली समोर लिहिली आपण आता एफ आय एफ आयचे व्हॅल्यू हे आहेत बरोबर आहे म्हणजे हे ट्वेंटी ट्वेंटी फाईव फिफ्टीन टेन आणि टेन आता येथे काय ये लिहिणार आपण एफ आय आणि डी आय दोघांचा मल्टिप्लिकेशन शेवटच्या कॉलममध्ये पूर्वीच्या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन एफ आयचा आणि डी आयचा हा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार पहा हा मल्टिप्लिकेशन किती होईल मायनस टेन मा इन टू ट्वेंटी म्हणजे मायनस टू हंड्रेड हे मायनस वन ट्वेंटी फाईव्ह होतील पहा झिरोने मल्टिप्लाय केल्यामुळे हे झिरो होतील हे फिफ्टी होतील आणि हे हंड्रेड होतील टोटल लिहिणार आपण शेवटच्या दोन कॉलमची टोटल हे समेशन एफ आय पहा ही सर्व ॲडिशन घेतली आपण ट्वेंटी प्लस ट्वेंटी फाईव्ह प्लस फिफ्टीन प्लस टेन प्लस टेन तर ही ॲडिशन येणार आहे आणि समेशन ऑफ एफ आय डी आय तर ही ॲडिशन येणार आहे पूर्ण ॲडिशन केली आपण मायनस वन सेवंटी फायू पहा शेवटच्या कॉलममध्ये डी आय आहे म्हणजे इथे आपण डी बार लिहिणार इक्वल टू डी बारची व्हॅल्यू समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय पहा व्हॅल्यू पुट करू ही मायनस वन सेवन्टी फाईव्ह आहेत आणि ही व्हॅल्यू एटी आहे प आपल्याला डिव्हिजन करायचं आहे स्मॉलेस्ट फॉर्म करू आणि नंतर आपण डिवाईड करू पहा फाईव्हने डिवाईड करू दोन्ही नंबरला तर हे सिक्स्टीन होतील आणि हे म्हणजे मायनस थर्टी फाईव्ह अपॉन सिक्स्टीन होईल बरोबर आहे पहा मायनस थर्टी फाईव्हला सिक्स्टीनने डिवाईड करू आपण मायनस थर्टी फाईव्ह डिवाईड करू आपण सिक्स्टीनने म्हणजे आन्सर येणार आपलं मायनसमध्येच येईल बरोबर आहे पहा सो दोन्ही बत्तीस येथे तीन राहतील पॉई तीन लहान आहेत येथे झिरो घेणार तर येथे पॉईंट देणार सोळा एक सोळा फोर फोर्टीन येथे झिरो घेणार झिरो घेतल्यानंतर एटचा भाग जाईल तर येथे वन ट्वेंटी एट होतील येथे ट्वेल्व राहतील झिरो घेणार सेवन ए वन हंड्रेड ट्वेल्व होतील येथे एट घेणार येथे झिरो तर कम्प्लीट फाईव्हचा भाग जाईल बरोबर आहे म्हणजे आन्सर काय मिळते बा आपल्याला मायनस टू पॉईंट वन एट सेवन फाईव्ह बरोबर आहे हे आन्सर आलेलं आहे परंतु हे आन्सर आपल्याला किती लिहायचं आहे पहा अप्रोक्झी इक्वल टू पहा पॉईंट नंतर पॉईंट नंतरचा पहिला अंक हाय दुसरा हाय तिसरा हा आहे पॉईंट नंतरचा जर तिसरा अंक पाच किंवा पाचपेक्षा मोठा असेल येथे सेवन आहे म्हणजे फाईव्हपेक्षा ग्रेटर आहे तर अशा कंडिशनमध्ये त्यापूर्वीचा अंक म्हणजे एकने प्लस करायचा आपल्याला प पॉईंटनंतरचा तिसरा अंक तिसरा अंक येथे सेवन आहे तो जर फाईव्ह किंवा फाईव्हपेक्षा मोठा आला म्हणजे फाईव्हपेक्षा मोठाच आहे सेवन आहे म्हणजे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला त्यापूर्वीचा अंक एकने प्लस करायचा म्हणजे मायनस टू पॉईंट नाईन्टीन होतील 8 આવી जी 9 લીला आपण आता મીન काढायचं आपल्याला મીન म्हणजे x બાર a + d બાર આ ફોર્મ્યુલા છે બરોબર એઝ્યુમનો મેથડ માટે a ની વેલ્યુ આપણે કેટલી કન્સીડર केली હી વેલ્યુ 37.5 37.5 યાચત પ્લસ करणार आपण પ્લસ काय करणार આ નંબર -2.19 બરોબર म्हणजे थर्टी सेवन पॉईंट फाईव प्लस मायनस मायनस होईल टू पॉईंट नाईनटीन या नंबरमधून हा नंबर मायनस करायचा आपल्याला थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह मधून मायनस करायची आपल्याला टू पॉईंट नाईनटीन प पॉईंट खाली पॉईंट येथे एक झिरो ॲड करू आपण मायनस करायचा आहे दहातून नऊ गेले एक राहील दोन तीन येथे फायू येथे थ्री थर्टी फाईव्ह पॉईंट थर्टी वन पहा हे आन्सर मिळालेलं आहे परंतु हे आन्सर थाउजंड रुपीजमध्ये आहे म्हणजे या नंबरला आपण काय करणार थाउजंडने मल्टिप्लाय करणार पा या नंबरला आपण थाउजंडने मल्टिप्लाय करणार कारण एवढे थाउजंडस आहेत परंतु रुपयामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर थाउ थाउजंडने आपण मल्टिप्लाय करू पा या नंबरला मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल हे थर्टी फाईव्ह पॉईंट थर्टी वन आहेत हे थ्री झिरो पुढे ॲड होतील आणि पॉईंट दोन अंकानंतर आहे म्हणजे हा पॉईंट कुठे ही येईल येथे येईल बरोबर आहे म्हणजे आन्सर काय मिळेल थर्टी फाईव्ह थ्री वन झिरो एवढा आन्सर येईल इक्वल टू थर्टी फाईव्ह थ्री वन झिरो हे रुपीज आले आता थाउजंडमध्ये आन्सर आहे हे सर्व आन्सर कसं आहे थाउजंड्समध्ये आहे थाउजंड्स थाउजंडमध्ये आहे त्यामुळे आपण थाउजंडने मल्टिप्लाय केलेला आहे एवढे रुपये आलेले आहेत देअर फोर दी मीन इज रुपीज थर्टी फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड टेन नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह येथे आपल्याला मीन फाइंड आऊट करायचं आहे आणि मेथड वापरायचे आहे स्टेप डेव्हिएशन पा स्टेप डेव्हिशन असेल तर सिक्स कॉलम असतात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स याप्रमाणे आपण सिक्स कॉलम केलेले आहेत वरच्या रिडिंग क्लासच्या आहेत आणि खालच्या रिडिंग एफ आयच्या आहेत क्लासच्या रिडिंग आपल्याला पहिल्या कॉलममध्ये चा, लिहायच्या आहेत आणि एफ आयच्या रिडिंग शेवटच्या पूर्वीच्या कॉलममध्ये म्हणजे येथे काय लिहिणार आपण नंबर ऑफ आप वर्कर्स हे नंबर ऑफ वर्कर्स या व्हॅल्यू एफ आयच्या आहेत फ्रिक्वेन्सीच्या आहेत आणि येथे काय ये लिहिणार फंड फंड आपल्याला रुपीजमध्ये दिलेला आहे बरोबर आहे रुपीज, रुपीज। यासाठी आपण क्लास हा फंडचा क्लास आहे प या रिडिंग पहिल्या कॉलममध्ये लिहिणार झिरो टू फाईव हंड्रेड फाईव्ह हंड्रेड टू वन थाउजंड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि येथे टोटल बरोबर आहे टोटल आपल्याला या कॉलमचं घ्यायचं नाही या पण नाही या पण नाही शेवटच्या दोन कॉलमचं टोटल घ्यायचं आहे आपल्याला पहा नंतर आपण क्लासमार्क दुसरा कॉलम असतो आपला क्लासमार्कचा म्हणजे एक सहायचा तो कसा आपण तयार करणार या दोघांचे ॲडिशन करणार टूने डिवाईड करणार पहा दोघांचे ॲडिशन झिरो झिरो आणि फाईव्ह हंड्रेड दोघांचे ॲडिशन फाईव्ह हंड्रेड पहा या दोन नंबरचे ॲडिशन झिरो आणि फाईव्ह हंड्रेड त्याचे हाफ करणार म्हणजे टू फिफ्टी पहा दोघांची या दोन नंबरचे ॲडिशन हे मायनस नाही आहे इथे फक्त डॅश आहे या दोन नंबरचे ॲडिशन वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड होईल त्याचे हाफ म्हणजे काय होईल सेवन फिफ्टी पहा येथे टू फिफ्टीने नंबर ॲड होत आहे बरोबर आहे पहिल्या नंबरमध्ये टू फिफ्टी ॲड केले तर हा नंबर मिळतोय म्हणजे इथे टू फिफ्टी ॲड केले तर वन टू फाईव्ह झिरो मिळेल पहिल्या नंबरमध्ये टू फिफ्टी ॲड केले आपण तर वन सेवन फाईव्ह झिरो मिळेल आणि येथे टू टू फाईव्ह झिरो मिळेल बरोबर आहे किंवा दोघांची ॲडिशन करा आणि टूने डिवाईड करा आन्सर हेच मिळेल डी आयचा डी आयची व्हॅल्यू कशी काढणार आय मायनस ए एक्स आय म्हणजे पहा कॅपिटल ए एक्स आय मायनस ए एक्स आयची येची एक एक व्हॅल्यू कोणती घेणार आपण पहा कोणती घेतली तरी चालेल परंतु सहसा आपल्याला सेंटरचा नंबर घ्यायचा आहे पहा वर दोन सोडून दिले खाली दोन सोडून दिले रीडिंग आपण मधला नंबर हा नंबर आपण याचा घेऊ पहा याची व्हॅल्यू आपण ही घेणार आहोत ये इक्वल टू वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी आता हा नंबर या प्रत्येक रिडिंगमधून मायनस करायचा समोर लिहायचा पहा टू फिफ्टीमधून हे मायनस केले आपण तर मायनस वन थाउजंड होतील बरोबर आहे तर मायनस फाईव्ह हंड्रेड होतील या नंबरमधून हाच नंबर मायनस केला तर झिरो होईल येथे आणि येथे प्लस थाउजंड होतील पहा वरच्या रिडिंग मायनसमध्ये आहेत खालच्या रेडिंग, रेडिंग प्लसमध्ये आहेत येथे झिरो आलेला आहे आता डी आयची ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण येथे यू आयची व्हॅल्यू काढतो स्टेप डेव्हेशनमध्ये हा एक एक्स्ट्रा कॉलम आहे यू आयचा तो कसा काढणार आपण डी आय म्हणजे ही व्हॅल्यू काढलेली आपण जी करणार आता जी म्हणजे काय ही कन्सेप्ट येथे नवीन आहे जी म्हणजे काय या क्लासची हाईट म्हणजे पहा म्हणजे डिफरन्स किती आहे पहा येथे या नंबरमधून हा नंबर मायनस केला तर काय होईल फाईव्ह हंड्रेड म्हणजे डिफरन्स किती येतोय फाय हंड्रेड किंवा पुढच्या नंबरमधून मागचा नंबर मायनस केला तर काय होते फाईव्ह हंड्रेड किंवा या नंबरमधून हा नंबर मायनस केला तर काय होईल फाईव्ह हंड्रेड म्हणजे येथे जीची व्हॅल्यू किती घेणार आपण जी इक्वल टू फाईव्ह हंड्रेड किंवा आयची पुढची व्हॅल्यू मायनस मागची व्हॅल्यू म्हणजे काय जीची व्हॅल्यू पहा या नंबरमधून हा नंबर मायनस केला तर जीची व्हॅल्यू मिळेल फाईव्ह हंड्रेड बरोबर आहे किंवा या नंबरमधून हा नंबर मायनस केला म्हणजे जी म्हणजे काय क्लासची हाईट म्हणजे पुढच्या नंबरमधून मागचा नंबर मायनस करणार आता तुमच्या लक्षात आलेलं आहे जी म्हणजे काय पहा आता डी आयची व्हॅल्यू कोणती घेणार आपण ही घेणार बरोबर आहे या व्हॅल्यू डी आयच्या आहेत आणि त्या कशा आलेल्या आहेत एक्स आय मायनस ए करून या व्हॅल्यू आलेल्या आहेत डी आयच्या तर डी आयच्या व्हॅल्यूला जीने डिवाईड करायचं जीची व्हॅल्यू आपण किती घेणार फाईव्ह हंड्रेड येथे जीची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह हंड्रेड म्हणजे क्लासचा डिफरन्स किती आहे फाईव्ह हंड्रेडचा आहे बरोबर आहे तर डिवाईड करणार म्हणजे या नंबरला फाईव्ह हंड्रेडने डिवाईड केलं आपण आता प्रत्येक नंबरला आपल्याला या फाईव्ह हंड्रेडने डिवाईड करायचं आहे तर हे काय होतील फाईव्ह हंड्रेडने आपण डिवाईड केलं तर हे मायनस टू होतील बरोबर आहे येथे फायव्ह हंड्रेडने डिवाइड केलं आपण तर मायनस वन होईल पहा या झिरोला डिवाइड केलं तर झिरोच होईल येथे प्लस वन होईल आणि येथे प्लस टू होईल पहा या रिडिंग प्लसमध्ये आल्यात त्याच रिडिंग आहेत फक्त साईन चेंज आहेत आता एफ आयच्या व्हॅल्यू म्हणजे या व्हॅल्यू बरोबर आहे या आपल्याला आय जिटीज लिहून घ्यायच्या इथे थर्टी फाईव्ह ट्वेंटी एट थर्टी टू फिफ्टीन आणि टेन एफ आयच्या व्हॅल्यू म्हणजे या, या खालच्या रीडिंग आणि क्लासच्या रीडिंग म्हणजे पहिल्या कॉलममध्ये लिहिणार आपण आता शेवटच्या कॉलममध्ये या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन म्हणजे एफ आयची व्हॅल्यू इन टू या यू आयची यू आय या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोन रीडिंगचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार मायनस सेवन्टी होतील मायनस ट्वेंटी एट होतील या दोघांचा मल्टिप्लिकेशन झिरोने मल्टिप्लाय केलं झिरोची येईल या दोघांचा मल्टिप्लिकेशन फिफ्टीन आणि यांचा ट्वेंटी एफ आय या रेडिंग एफ आयचे आहेत म्हणजे सर्वांची ॲडिशन घेणार आपण ही ॲडिशन येणार आहे पहा सर्व नंबरची ॲडिशन केली आपण छान वन ट्वेंटी येईल ही ॲडिशन वन ट्वेंटी समेशन ऑफ एफ आय यू आय ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला सर्वांची ॲडिशन केली मायनस सिक्स्टी थ्री पहा शेवटच्या कॉलममध्ये एफ आय यू आय आहे यू आय असल्यामुळे आपण इथे यू बारची व्हॅल्यू काढणार ती कशी काढणार समेशन ऑफ एफ आय यू आय आपण समेशन ऑफ एफ आय या, या दोघांचा डिव्हिजन ही व्हॅल्यू मायनस सिक्स्टी थ्री आहे आणि आपण ही व्हॅल्यू वन ट्वेंटी आहे पा दोन्ही नंबरला आपण थ्रीने डिवाईड करू तर हे तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन चौक बारा झिरो म्हणजे काय होईल मायनस मायनस ट्वेंटी वन आपण फोर्टी होईल बरोबर आहे ट्वेंटी वनला फोर्टीने डिवाईड करू आपण प मायनस ट्वेंटी वनला आपल्याला फोर्टीने डिवाईड करायचं आहे म्हणजे आन्सरही मायनसमध्ये येईल पाव ट्वेंटी वन लहान आहेत येथे झिरो घेणार येथे झिरो दिला आपण येथे पॉईंट येईल बरोबर आहे आता हे फाय फाईव्हने डिवाईड करता येईल चार पंचवीस म्हणजे टू हंड्रेड ये टेन होतील येथे झिरो घेतला टू ने एटी होतील येथे ट्वेंटी राहतील कम्प्लीट फाईव्हचा भाग जाईल बरोबर आहे म्हणजे आन्सर काय मिळेल मायनस झिरो पॉईंट फायू ट्वेंटी फायू पहा ही व्हॅल्यू आपली यू बारची आली आता आपल्याला एक्स बार पाहिजे म्हणजे मीन मीन एक्स बार इक्वल टू स्टेप मीन मीनची व्हॅल्यू काढण्यासाठी येमध्ये प्लस करतो यू ची व्हॅल्यू आणि त्याला जीने मल्टिप्लाय करतो इन टू जी प हा फॉर्म्युला आहे स्टेप डेव्हेशनसाठी पहा स्टेप डेव्हेशनसाठी हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे आपण सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत हे पहा याची व्हॅल्यू आपण येथे किती घेतली ही घेतलेली आहे बरोबर आहे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी याच्यात प्लस करणार यू ची व्हॅल्यू ही आलेली आहे पहा येथे येथे प्लस येथे मायनसमध्ये व्हॅल्यू आहे मायनस झिरो पॉईंट फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह आणि या नंबरला या जीने मल्टिप्लाय करणार जीची व्हॅल्यू किती काढली आपण पहा जीची व्हॅल्यू फाईव हंड्रेड आहे बरोबर आहे म्हणजे क्लासची हाईट हा क्लासचा डिफरन्स किती आहे फाईव्ह हंड्रेड पहा हे कॅल्क्युलेशन करायचं आहे वन टू फायू झिरो होतील हे प्लस मायनस मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन टू सिक्स्टी टू पॉईंट फिफ्टी या मुदून हा या नंबरमधून हा नंबर मायनस केला आपण तर नाईन एटी सेवन पॉईंट फिफ्टी हे आन्सर मिळेल मी पहा मीन एवढा येईल आपला देअर फोर मीन ऑफ फंड हा ते फंड दिलेलं आहे म्हणून आपण द मीन ऑफ फंड लिहिलेलं आहे युनिट रुपीज आहे हे हे जे आन्सर आले ते रुपीजमध्ये लिहायचं आपल्याला रुपीज नाईन एटी सेवन पॉईंट फिफ्टी नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स आपल्याला मीन फाइंड आऊट करायचा आहे परंतु स्टेप डेव्हिएशन मेथड अप्लाय करायचे आहे पहा स्टेप डेवेशनसाठी सिक्स कॉलम करायचे त्याप्रमाणे आपण सिक्स कॉलम केलेले आहेत पहा स्टेप डेविशनसाठी सिक्स कॉलम करायचे आहेत आणि याप्रमाणे कॉलम करायचे आहेत आपल्याला हा जो या ज्या पहिल्या रीडिंग आहेत त्या क्लासच्या आहेत आणि या रीडिंग एफ आयच्या आहेत क्लासच्या रीडिंग आपल्याला पहिल्या कॉलममध्ये लिहायचे आहेत इथे काय आहे वीकली वेजेस तो रुपीजमध्ये दिलेला आहे म्हणजे आठवड्याचा पगार तो आपल्याला रुपीजमध्ये दिलेला आहे यासाठी आपण हा क्लास म्हणून कन्सिडर करणार आणि येथे नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स शेवटच्या कॉलमच्या आधीचा कॉलम तेथे एफ आयचे रिडिंग लिहायचे आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे एफ आय आता या रीडिंग आपल्याला पहिल्या कॉलममध्ये लिहायच्या वन थाउजंड टू थाउजंड फोर थाउजंड टू फाईव्ह थाउजंड येथे टोटल येईल बरोबर आहे नंतर दुसरा कॉलम क्लासमार्क क्लासमार्क म्हणजे एक्स आय पहा एक आयची रिडिंग कशी काढणार आपण दोघांची ॲडिशन या दोन नंबरची ॲडिशन आणि टूने डिवाईड करायचं आहे पहा दोघांची ॲडिशन तीन हजार होईल हजार प्लस दोन हजार म्हणजे तीन हजार तीन हजारचे अर्धे म्हणजे दीड हजार म्हणजे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड पहा इथे म्हणजे पहिल्या नंबरमध्ये फाईव्ह हंड्रेड ॲड झालेले आहेत बरोबर आहे त्याप्रमाणे इथे काय होईल पहिल्या नंबरमध्ये फाईव्ह हंड्रेड ॲड होतील येथे पण पहिल्या नंबरमध्ये फाईव्ह हंड्रेड ॲड होतील आणि येथे पण पहिल्या नंबरमध्ये फाईव्ह हंड्रेड ॲड होतील पहा पाच चार नऊ हजार नऊ हजारचे अर्धे साडेचार हजार याप्रमाणे करता येईल पहा ही, ही रीडिंग काढली आपण आता तिसरा कॉलम डी आयचा असतो डी आयची व्हॅल्यू कशी काढतो आपण एक्स आयच्या व्हॅल्यूमधून एची व्हॅल्यू मायनस करतो आपण पहा येथे आपल्याला व्हॅल्यू कोणती लिहायची आयची ही व्हॅल्यू त्यामधून एची व्हॅल्यू एसाठी कोणता एक नंबर घेऊ शकतो आपण समजा हा नंबर घेतला आपण तर ये घेतला आपण पहा येथे ई वन नंबर आहे चारच नंबर आहेत त्यामुळे आपण हा नंबर घेतलेला आहे जर ऑड नंबर असेल तर आपण सेंटरमधला नंबर घेतला असता परंतु हा नंबर घेऊ आपण प हा नंबर आता प्रत्येक नंबरमधून मायनस करायचा एची व्हॅल्यू आपण ही घेतली ए इक्वल टू टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड बरोबर आहे ही व्हॅल्यू या प्रत्येक नंबरमधून मायनस करायची आणि येथे लिहायची आपल्याला मायनस वन थाउजंड येईल या नंबरमधून हाच नंबर मायनस केला झिरो होईल पहा या नंबरमधून हे नंबर मायनस केला तर वन प्लस प्लसमध्ये येतील आणि या नंबरमधून हे नंबर मायनस केला आपण तर टू थाउजंड येईल पहा डी आयची व्हॅल्यू काढल्यानंतर यू आयची व्हॅल्यू काढायची यू आयची व्हॅल्यू कशी काढणार या डी आयच्या व्हॅल्यूला आपण डिवाइड करणार जीने येथे जी किती आहे म्हणजे क्लासचा डिफरन्स पहा इथे टू थाउजंड येथे वन थाउजंड दोघांचा डिफरन्स वन थाउजंडचा आहे म्हणजे इथे ची व्हॅल्यू किती आहे वन थाउजंड किंवा आयचा पुढचा नंबर मायनस मार्कचा नंबर हा पुढचा नंबर मायनस मागचा नंबर म्हणजे डिफरन्स किती येतोय वन थाउजंडचा म्हणजे इथे जीची व्हॅल्यू किती घेणार आपण वन थाउजंड पहा आता या व्हॅल्यूला आपल्याला वन थाउजंडने डिवाईड करायचं आहे तर हे मायनस वन होईल पहा झिरोला डिवाईड केलं तर झिरोच होईल वन थाउजंडला वन थाउजंडने डिवाईड केलं तर वन होईल आणि वन थाउजंडने डिवाईड केल्यामुळे हे टू होतील पहा टोटल घ्यायचे आपल्याला फक्त शेवटच्या दोन कॉलमची आता येथे एफ आयच्या रीडिंग म्हणजे कोणत्या या रीडिंग येथे लिहून घेणार आपण ट्वेंटी फायू आहे फोर्टी फायू फिफ्टी आणि थर्टी आता शेवटच्या कॉलममध्ये काय लिहिणार या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन म्हणजे एफ आय इन टू यू आय युआयची व्हॅल्यू ही आहे आणि एफ आयची ही दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार मायनस ट्वेंटी फाईव्ह होईल दोघांचा मल्टिप्लिकेशन झिरोने मल्टिप्लाय केल्यामुळे झिरोच होईल हे फिफ्टी होतील आणि यांचा मल्टिप्लिकेशन सिक्स्टी होईल आता इथे समेशन ॲडिशन घेणार एफ आयची पूर्ण रिडिंगची ॲडिशन ती येणारे वन फिफ्टी आणि येथे पण पूर्ण रिडिंगचे ॲडिशन समेशन एफ आय यू आय एफ आय यू आय ही सर्व ॲडिशन एटी फाईव्ह शेवटच्या कॉलममध्ये येथे एफ आय यू आय आहे यू आय आहे म्हणून येथे यू बार येईल ही व्हॅल्यू कशी काढणार आपण समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय पहा ही व्हॅल्यू आहे एटी फाईव्ह आणि ही व्हॅल्यू आहे वन फिफ्टी पहा दोन्ही नंबरला फाय डिवाईड करू तर सेवन्टीन होतील फाईव्हने डिवाईड केल्यामुळे हे थर्टी होतील म्हणजे सेवन्टीनला थर्टीने डिवाईड करायचं आहे पहा हे आन्सर काय होईल सेवन्टीनला थर्टीने डिवाइड करू सेवन्टीन लहान आहेत इथे झिरो घेऊ तर इथे झिरो पॉईंट येईल बरोबर आहे तिन्हापाचे पंधरा तीन सख अठरा म्हणजे तिन्हापाचे पंधरा म्हणजे वन फिफ्टी होतील तर हे ट्वेंटी राहतील येथे झिरो घेऊ तीन सख अठरा तर हे ट्वेंटी राहतील येथे झिरो घेऊ तर तीन सख अठरा म्हणजे इथे ट्वेंटी राहतील प्रत्येक वेळेस सिक्स सिक्स ने डिवाईड करावे लागेल आपल्याला बरोबर आहे म्हणजे आन्सर काय येईल झिरो पॉईंट फाईव सिक्स 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 याप्रमाणे आन्सर येईल सिक्स सिक्स कंटिन्यू आहेत प पॉईंट नंतर हे सिक्स सिक्स कंटिन्यू येत आहेत सिक्स सिक्स बरोबर आहे म्हणजे आपण काय करणार हा तिसरा अंक फाईवपेक्षा ग्रेटर आहे येथे सिक्स आहे म्हणजे अलीकडला नंबर आपण वनने इन्क्रीज करणार या नंबरमध्ये एक नंबर ॲड करणार आपण म्हणजे हे काय होईल पहा झिरो पॉईंट फायू या सिक्सचे सेवन होतील हे मेटली इक्वल टू यू बारची व्हॅल्यू ही आली बरोबर आहे आता मीन मीन म्हणजे एक्स बार ही व्हॅल्यू कशी काढणार एची व्हॅल्यू आपण किती घेतली ही व्हॅल्यू घेतली बरोबर आहे म्हणजे टू फायू झिरो झिरो प्लस करणार यूची व्हॅल्यू ही आली म्हणजे झिरो पॉईंट फिफ्टी सेवन आणि येथे या या व्हॅल्यूला जीने मल्टिप्लाय करणार म्हणजे वन थाउजंडने बरोबर आहे पहा हे टू फाईव्ह झिरो जी झिरो हा मल्टिप्लिकेशन पहा झिरो पॉईंट फिफ्टी सेवन याला वन थाउजंडने मल्टिप्लाय केलं म्हणजे तीन झिरो ॲड होतील बरोबर आहे पॉईंट दोन अंकानंतर होता आपला म्हणजे पॉईंट येथे येईल म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला फाईव सेवन झिरो बरोबर आहे प्लस फायू सेवन झिरो पाच दोघांचे ॲडिशन म्हणजे थ्री थाउजंड सेवंटी पा, पा युनिट आहे रुपीज देअर फोर दी मीन ऑफ वीकली वेजेस इज रुपीज थ्री झिरो सेवन झिरो द मीन ऑफ वीकली वेजेस तो रुपीज मध्ये मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद